नमस्कार नमस्कार। नवतरुण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गावदेवी नगर कोकणीपाडा सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहेत। सृष्टी त्या परमेश्वराने पाहिलेलं एक सुंदर स्वप्न, विविध रंगांची मनोवेधक उधळण, समुद्र, डोंगर, नद्या, जंगल, ग्रह, तारे अशा मनोहारी पार्श्वभूमीवर समृद्ध झालेली जीवसृष्टी, पशु पक्षी प्राणी आणि त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ मनुष्य प्राणी। सर्व सजीव प्राण्यात देवाने मनुष्याला श्रेष्ठत्व बहाल केलं, पण काळाच्या ओघात मनुष्य प्रगत होत गेला पण मूळ उद्देश मात्र विसरला। दुसऱ्याशी स्पर्धा करू लागला, स्वतःला श्रेष्ठ समजू लागला, स्वार्थ आणि पैशाच्या श्रीमंतीनं उन्मत्त झाला, इतका की तो नाती गोती माणुसकी इतकंच नव्हे तर परमेश्वरालाही विसरू लागला, परमेश्वराचं अस्तित्वही नाकारू लागला। या सर्वाचं मूळ स्वार्थ आणि पैसा। स्थळ सरकारी हॉस्पिटल। डॉक्टर डॉक्टर, मी प्रदीपचा भाऊ। प्रदीप, ऍक्सिडेंट केस? हो हो, माझाच लहान भाऊ। ओ आय सी, सॉरी, आमच्या हातात काही नव्हतं। पोस्टमार्टम रिपोर्ट संध्याकाळी मिळेल, पण तुम्ही बॉडी ताब्यात घेऊ शकता। प्रदीप प्रदीप प्रदीप, ए, बॉडी ऍम्ब्युलन्स मध्ये ठेवली आहे, 500 रुपये। 500 रुपये? 500 रुपये कसले? अम्मा, अहो एवढ्या लवकर बॉडी मिळती का कधी हातामध्ये? अहो बॉडी मिळाली का नाही तुम्हाला मग आमची बक्षिसी? अरे माझा भाऊ गेलाय आणि तू बक्षीस मागतोस? पाहिलं इथे मेलेल्या माणसाचे सुद्धा पैसे मोजावे लागतात। किती भावना शून्य होत चाललोय आपण। आज कुठच्याही सरकारी कार्यालयात बक्षिसी किंवा चहा पाणी दिल्याशिवाय कामच होत नाही, जणू काही तो त्यांचा हक्कच आहे। फक्त सरकारी कार्यालय कर्मचारीच नाही, तर आज घरातही नात्यापेक्षा पैशाला महत्व जास्त आलं। पैसा हे वादाचं मूळ कारण ठरत चाललं। नोकरी सुटल्यामुळे, आजारपणामुळे घरी बसणाऱ्या व्यक्तीला आज घरात काहीही किंमत नसते। कमावत्या व्यक्तीचे घरावर राज्य असते, इतकंच कशाला, आता ह्या घरातच पहा ना। रमेश, जरा 500 रुपये हवेत। चला, माझी औषधं आणायची आहेत। मलाही डॉक्टरांकडे जायचं आहे। आता तुम्हाला काय होतंय? डॉक्टर म्हणाले होते दर महिन्याला चेकअप आवश्यक आहे। डॉक्टर रुगीच सांगतात, काही गरज नाहीये। असं कसं म्हणतोस? या वयात आम्ही तुझ्याकडे नाही मागणार तर कोणाकडे मागणार? माझे सगळे पैसे मी तुला घर घेण्यासाठी दिले आहेत। ओ, तेवढंच दिलंय? आणि तुम्ही पण ह्याच घरात राहताय? आता माझ्याकडे पैसे नाहीयेत, तुमच्या आजारपणाला कंटाळलोय मी। ना खर्च आहे ह्या? आमच्यासाठी पैसे नाही? मित्रांबरोबर पार्ट्या, बायको बरोबर हॉटेलेत जायला पैसे आहेत तुझ्याकडे? हो आहेत, मी कमवतो माझ्यासाठी, तुमच्या आजारपणावर खर्च करायला नाही। आणि असंच बोलायचं असेल ना तर तुम्ही तुमची व्यवस्था करा, कुठेही करा। रमेश रमेश, अरे रमेश, अरे जन्मदात्या आई वडिलांना पैशांसाठी घराबाहेर काढणारे सुपुत्र आज जागोजागी दिसतात। मालमत्तेसाठी आई वडिलांच्या जीवावर उठणारेही अनेक जण आढळतात। पैशांचा कैफ खरच इतका बेधुंद करतो? माणूस परमेश्वरा समान आपल्या मात्या पित्यांना विसरू शकतो?
मग इतर नात्यांबद्दल न बोललेलंच बरं. पैशाचं वजन काहीही करू शकत. श्रीमंत वर्गात तर ह्या पैशामुळे ते वागतील तेच योग्य असा समज रूढ झालाय. पोलीस स्टेशन मध्ये सर्वसामान्य माणूस आणि धनदांडगे यांना मिळणारी वागणूक भिन्न का बरं असते? खरं तर कायदा सगळ्यांसाठी समान असतो. आता या बिचाऱ्या गरीबाचेच हाल बघा ना. साहेब, माझा मुलगा 2 दिवसापासून बेपत्ता आहे. हो, कुठे गेला होता? कुठून हरवला? क्लासला गेला होता, परत आलाच नाही. अहो, मग क्लास मध्ये मित्रांकडे चौकशी करा. अहो, आम्ही एवढ्या लोकसंख्येत किती पुरे पडणार? चौकशी झाली साहेब, म्हणूनच तक्रार नोंदवायला आलोय. साहेब काहीतरी करा साहेब, माझ्या मुलाला शोधून काढा साहेब. साहेब साहेब प्लीज. एक्सक्यूज मी, सिनियर आहेत का? नाही, राऊंड वर गेलेत. बोला ना, बोला काय काम होत? ऍक्च्युली रात्री माझा कुत्रा हरवलाय बंगल्यातून. हो साहेब, मी सांगतो ना साहेबांना. नाही, पाहिजे तर साहेबांना फोन करायला सांगतो. माझे चांगले मित्र आहेत ते, जरा लवकर शोधा. नको नको, कशाला, आम्ही ऍक्शन घेतो ना. दॅट्स गुड. हे घ्या 1000 रुपये, तुमचं चहा पाणी. कशाला उगाच आपण. असू दे असू दे, येतो मी. तुम्ही अजून उभे का? अहो, तुम्ही वाट बघा अजून 2 दिवस, नाहीतर एखाद्या मुलीबरोबर लफडा असेल त्याच. नाही साहेब, एकदम सरळ आहे तो, असं काही करणार नाही. बरं बरं, तक्रार लिहून घेतो, पण तुम्हीही प्रयत्न करा. हो, आम्ही तरी कुठे कुठे धावणार. माणसाच्या जीवापेक्षा कुत्र्याचं हरवणं महत्वाचं वाटतं, यापेक्षा भावना शून्यता ती काय? पैशाची ताकद माणसाला अविचारी बनवते हेच खरं. अहो, आजच्या दिवसात महागाईने कळस गाठलाय. गरिबांच्या डोळ्यातून न खाताच कांदा पाणी आणतोय. भ्रष्ट नेते मंडळी 12 रुपयात भरपेट जेवू शकतो, महागाई आहे कुठे असं विचारत फिरताय. त्यात बेकारीचा भस्मासूर उभाय. त्यातून जर नशिबाने नोकरीसाठी बोलावणं आलंच तर. सर, बी कॉम पर्यंत 80% वर मार्क्स आहेत सर. ही बघा ना सर्टिफिकेट्स. छान, इंटरव्ह्यू पण छान दिला. म्हणजे सर, माझी नोकरी पक्की समजू ना? शेवटचा महत्वाचा प्रश्न. नुसतं मार्क्स उपयोगाचे नाहीत, पाकिट किती जड देणार? साहेब, मी खूप कष्ट करून मार्क्स मिळवले, तो मी पैसे कुठून आणणार? ते द्यावेच लागतील, नाहीतर नोकरी दुसऱ्याला. नाही, असं करू नका साहेब. अहो साहेब, दया करा, मला या नोकरीची अत्यंत गरज आहे. हो साहेब, खूप गरज आहे मला. हे बघा, इथे कोणी कोणावर दया करत नाही. मी सुद्धा 3 लाख दिलेत या जागेवर येण्यासाठी. दया करा. पैसे भरून नोकरी मिळवणारे मग ते पैसे वसूल करण्याच्या मागे लागतात. त्यांची तरी काय चूक आहे? मग हे दुष्टचक्र सुरूच राहत. श्रीमंत धनदांडगे, भ्रष्ट नेते आणि सरकारी कर्मचारी यांच्या युतीत भरडला जातो तो सामान्य माणूस. अहो, गोर गरिबांच्या जीवावर उठलेले हे नवश्रीमंत राजकीय आधार प्राप्त नेते आपल्या हुजऱ्यांना आणि संस्थांना सरकारी कंत्राट मिळवून देतात. काहींची प्रकृती गंभीर आहे, पण बऱ्याच मुलांचा धोका टळलाय. पण अचानक उलट्या चक्कर हे सगळं कशामुळे? ही कसली साध आहे का? सगळ्यांकडून एकच उत्तर येत आहे, शाळेत मिळणारी खिचडी. तिचा दर्जा सुमार असावा किंवा कदाचित ती खराब किंवा शिळी असावी. खिचडीच्या नावाखाली भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाची खिचडी पुरवून मुलांच्या जीवाशी खेळणारे कंत्राटदार हे तर अगदी ताजं उदाहरण. निदान निष्पाप बालकांना तरी सोडा रे,
उद्या अशी वेळ येऊ नये की ही तुमचीच पापकर्म एक दिवस तुमच्यावरच उलटतील. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हे श्रीमंत लोक डॉक्टरांच्या मदतीने गरिबांचे अवयवही विकत घेतात. गरीब मात्र ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरला देव समजून हात जोडत असतो. तोच डॉक्टर काळ्या पैशात गरिबांचे अवयव श्रीमंतांना विकत असतो. खरच खरच हे गजानन श्री गणेशा, तू आणि तुझे दूतासारखे हस्तक पैशाने विकले जाण्याची शक्यताच नाही म्हणून बरं. नाहीतर या उन्मत्त श्रीमंतांनी स्वतःच्या मरणाच्या वेळी पैसे देऊन एखाद्या गरीबालाच मारला असता. असो, निदान मरण तरी त्यांच्या पैशाने विकत घेता येत नाही. गजानना, आता या साऱ्यांना तुझ्याशिवाय कुणीच सुबुद्धी देऊ शकत नाही आणि सामान्य माणसाला त्यांच्यापासून वाचवू शकत नाही. हे विघ्नहर्त्या, आता तूच आम्हाला आधार दे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जाणता राजा दे, जो सर्वसामान्य गरिबांचे रक्षण करेल. आणि छत्रपती जसे व्यापारी इंग्रज मुघल यांच्या समोर विकले गेले नाही, तसे राज्य करते दे. पैशाला स्वच्छंदी यौवनाला तुच्छ लेखून देशासाठी हसत हसत फासावर चढणारे भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यासारखे निर्भीड सुपुत्र दे, जे देशासाठी विकले जाणार नाहीत. राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, आगरकर, सावरकर, शाहू, फुले, आंबेडकर यांची गोरगरिबांच्या कल्याणाची कळकळ कधी इंग्रजांच्या आमिषाला बळी नाही पडली, तशीच त्यांचा वारसा खऱ्या अर्थाने चालवणारी निस्वार्थी देशभक्त गरिबांसाठी लढणारी झटणारी पिढी दे, तरच या भारत मातेचं आज धोक्यात आलेलं अस्तित्व अबाधित राहील. आम्हाला खात्री आहे तुझ्याबद्दल, विश्वास आहे तुझ्या कृपेवर. तू या सर्व बिकट परिस्थितीत सर्वसामान्य माणसाचंच कल्याण करशील, कारण तू भक्तिभावाचा भुकेला आहे. सोनं नाणं आणि पैशाने तुझ्या कृपेचा तराजू झुकत नाही, तेव्हा आम्ही तुझ्याच चरणी लीन होऊन सर्व चिंता हरण करण्याची तुला विनंती करतो. गणपती बाप्पा मोरया मोरया.